ठीक है, चेंज द वॉइस इन कोणतं सेंटेंस? इंट्रोगेटिव सेंटेंस मध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. सर्वात सोपी भाग आहे चेंज द वॉइस मधला. इंट्रोगेटिव सेंटेंस मध्ये वॉइस चेंज करणे म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट आहे, सर्वात सोपी गोष्ट. कठीण विडिंग गाईज नाही, कठीण कोणी म्हणत असेल तर त्याला सांगायचं आहे, इट इज नन ऑफ युअर बिझनेस, शट युअर माउथ भामट्या. जास्त बोललं की कान पडत देऊन द्यायची, टेन्शन घ्यायचं नाही. समजत आहे काय? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? चेंज द वॉइस पाहायचं आहे. आपण असर्टिव्ह सेंटेन्समध्ये जे काही आपले नेहमीचे बोलले जाणारे शब्द असतात, वाक्य असतात, ते सेंटेन्स म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते, बरोबर आहे. त्यामध्ये आपण सोप्या पद्धतीने एकदम वॉइस चेंज करू शकतो. ओके, आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये वॉइस चेंज करत असताना जसं आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकलो की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतरण करताना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे असते त्याचं आपल्याला असर्टिव्हमध्ये रूपांतरण करायला की तसंच राहू द्यावं लागते, तसं इकडे नाही. इकडे असर्टिव्हमध्ये रूपांतरण करायचं नका करू, पण तुमचं येणारं आन्सर हे इंट्रोगेटिव्हमध्येच असलं पाहिजे. ॲक्टिव्ह व्हॉइस इंट्रोगेटिव्हमध्येच असलं पाहिजे आणि पॅसिव्ह व्हॉइस इंट्रोगेटिव्हमध्येच असलं इंट्रोगेटिव्हच पाहिजे. तुम्ही कसंही करा, काही घेणं देणं, डायरेक्ट करसा डायरेक्ट करा, असर्टिव्हमध्ये रूपांतरण करून त्याचं व्हॉइस चेंज करा, नंतर परत त्याला इंट्रोगेटिव्हमध्ये चेंज करा. फक्त आन्सर तुमचं इंट्रोगेटिव्हमध्येच पाहिजे, प्रश्नार्थक वाक्यातच तुमचं व्हॉइस चेंज झालं पाहिजे हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता प्रश्नार्थक वाक्यात व्हॉइस चेंज कसं करायचं आपण बघू, ठीक आहे. जी पाहिजे का रे? औ मित्र पाहिजे नक्की. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा प्रकारे व्हॉइस चेंज करायचं आहे ते पाहू, ठीक आहे. जी पाहिजे का चेंजमध्ये? नक्की पाहिजे, ठीक आहे. आता प्रश्न म्हटलं आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये प्रश्नार्थक वाक्य, प्रश्न म्हटले दोन प्रकारचे असतात. किती प्रकारचे? देर आर टू टाइप्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. कुठले कुठले? एक वर्बल क्वेश्चन असते, अँड सेकंड डब्ल्यूएच क्वेश्चन असते, ठीक आहे. आपण दोन्ही स्टेप बाय स्टेप शिकू. पहिले तर आपण शिकू वर्बल क्वेश्चन, नंतर जाऊ आपण डब्ल्यू एच क्वेश्चन कडे. फर्स्ट वर्बल किंवा येस नो टाइप क्वेश्चन होतात, काय म्हणतात? शॉर्ट क्वेश्चन, वर्बल क्वेश्चन, येस नो टाइप क्वेश्चन असं म्हटलं जात, ठीक आहे. आता वर्बल क्वेश्चन कसं तयार केलं जाते? पहिली महत्वाची गोष्ट, जेवढे काही टेन्सच्या मेथड असतात आपले, सिम्पल प्रेझेंटची मेथड जर म्हटली, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, राईट. आता याचं इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला रूपांतरण करायचं असेल तर काय करायचं? पहिले ते पाहून घेऊ आपण, म्हणजे इंटरव्ह्यू सेंटेन्स वर्बल क्वेश्चन कसं असतो ते पाहायचं आहे, ठीक आहे. आता वाक्य आहे, वाक्य पाळवतो शी राईट्स लेटर, राईट. ओके, आता हे वाक्य आहे, या वाक्याचा अर्थ आहे की ती पत्र लिहिते, बरोबर की नाही? लिहिले काय? लिहित आहे काय? लिहिणार आहे काय? असं कुठल्याच प्रकारचा काळाचा बोध होत नाही, मग ते वाक्य सिम्पल प्रेझेंट मध्येच आहे, साधीशी गोष्ट आहे, बरोबर. आता याचं प्रश्नात रूपांतरण करावं लागते, ती वाक्य लिहिते, ती पत्र लिहिते, असा प्रश्न. काय प्रश्न पाहिजे? काय म्हणत आहोत मी? ती पत्र लिहिते हे वाक्य, आता प्रश्न कसा होईल? ती पत्र लिहिते, प्रश्न काय म्हणत आहे? ती पत्र लिहिते, त्यांना इनडायरेक्टली लिहिते काय असं विचारायचं, परंतु काय हा शब्द प्रयोग तिथे केला जाणार नाही. जर काय हा शब्द प्रयोग केला तर मग वाट येईल तिथे, वाय येईल तिथे, समजू राहिलं काय? मग ते डब्ल्यू एच क्वेश्चन होईल. आपल्याला प्रश्न कुठला? वर्बल क्वेश्चन, येस नो टाइप क्वेश्चन. त्याचा आन्सर एक तर येस आलं पाहिजे, एक तर ती पत्र लिहिते. तू येतेस? तुम्ही समजा सकाळी फोन करता मैत्रिणीला, तू क्लासला येतेस? तू येतेस का असं विचारता, येतेस, राईट. तुम्ही लोक मित्राला फोन करता, तू येतो काय? येतो, बरोबर. हाही प्रश्न उरला, तो येस नो टाईप मध्येच उत्तर देणार आहे तुम्हाला, राईट. मग हे येस नो टाईप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन. आता याचं रूपांतरण करायचं असेल तर काय करायचं? आता हे प्रेझेंट होय, सिम्पल प्रेझेंट म्हणत आहोत मला, असंच प्रकारचं सिम्पल पास्ट. सिम्पल पास्ट, शी रोट, रोटच येते दुसरं रूप, औ औ शी रोट लेटर,
राइट, दोन्ही वाक्य हे सिंपल प्रेझेंट, हे सिंपल पास्ट या रूपावरून लक्षात ठेवावं लागेल. राइट, आता याचं वर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतरण करायचं असेल काय करावं? आता ते हेल्पिंग वर्ब नाहीये, वर्बल क्वेश्चन करण्यासाठी हेल्पिंग वर्ब पुढे घ्यावं लागत असते, शेवटी आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह द्यावं लागत असते, मग येत नाहीये. मग त्यासाठी डूडस आणि डीड वापरलं जात असते. काय वापरलं जात असते? डूडस आणि डीड. परंतु ते वापरत असताना येथे क्रियापदाचं रूप आपल्याला मूळ करावं लागेल. काय करावं लागेल? मूळ क्रियापदाचं रूप करावं लागेल. लक्षात ठेवा, येथे ईएस लागलाय क्रियापदाला, इथे रोड झालेला आहे. जर तुम्ही इथे डीड वापरता तर इथे राईटच करावं लागेल. इथे जर डज वापरसाल तर इथे मग तुम्हाला फक्त राईट करावं लागेल, राईट्स नाही पाहिजे. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? जर डूडस डीड वापरत असाल तर मग क्रियापदाची रूप चेंज करावी लागतील. बिकॉज या व्ही टू चं काम नंतर डीड करणार आहे, या ईएस चं काम नंतर मग डज करणार आहे. बिकॉज डूलास ईएस लागला की डज होते. लक्षात येते पाहिजे. मग आता काय करायचं? वर्बल क्वेश्चन तयार करत असताना शीच्या समोर काय डूडस पैकी इथं डज लागते. काय लागते? डज. डज बाकी जसं तर तस, शी फक्त राईट, अलेट झाला रे. प्रश्न प्रश्नार्थ चिन्ह, प्रश्नार्थ वर्बल क्वेश्चन काय केलं पाहिजे? ठीक आहे, या शी च्या ठिकाणी आय असतं तर मग काय केलं असतं? डू. काय लिहिलं असतं ते? कारण आय हा तृतीय पुरुषी नाहीये, तृतीय पुरुषी एकवचनी प्रोनाऊन जे असते, थर्ड पर्सन सिंग्युलर, ते जे प्रोनाऊन असते त्याच्यासोबत नेहमी डज वापरलं जाते. ही शी इट यांच्यासमोर नेहमी काय वापरलं जाते? डज वापरलं जाते. किंवा एखादं नाम यासमोर नेहमी काय वापरलं जाते? डज. बाकी जेवढे उरलेले आहेत त्यासमोर काय वापरलं जाते? डू वापरलं जाते. काय वापरलं जाते? डू. मग इथे जर आय केलं तर इथे काय करावं लागेल? डू आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो असा प्रश्न. लक्षात येत आहे पाहिजे. आता येथे करत असताना आपण याचं मूळ रूप काय केलं? मूळ रूपात गेलं, याचं रूप चेंज केलं. कारण या डजच याचं काम करते, ई असतं. येथे तसंच आता पास्ट मध्ये, पास्ट मध्ये डूडज नाही लागत, डीड लागते. काय लागते? हेच दुसऱ्या रूपाचं काम करू लागलं पाहिजे, डीड. बाकी असतो शी. आता याचं मूळ रूप राईट अले. प्रश्नार्थ चिन्ह काय पाहिजे? वर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतर नाही, सिंपल प्रेझेंटच, सिंपल पास्ट. ओके, आता याच्या पुढचे जेवढेही कार्ड असतात त्याच्यात हेल्पिंग वर्ब असतेच असते. ॲम इज आर असते कंटिन्युअस मध्ये, वॉज वेअर असते कंटिन्युअस मध्ये, हॅव हॅज असते परफेक्ट मध्ये, हॅड असते परफेक्ट मध्ये. बरोबर, समजून आलं. त्याच्या पुढचा जो कार्ड असते त्याचा आपल्याला चेंज वॉइस करायचाच नाही, त्याचा विचारही करायचा, त्याचं प्रश्नार्थक मध्ये रूपांतरही होत, काही टेन्शनच घ्यायचं नाही. शॉल विल असतेच फ्युचर मध्ये, त्या कारणाने ते पुढे घेऊन आपण त्याचा प्रश्न तयार करू शकतो. पण येथे नसतात, इथे हेल्पिंग वर्ब नाही, येथे हेल्पिंग वर्ब नाही, मग कसं करायचं बरोबर क्वेश्चन? तर डूडस डीड घेऊन करायचं. कसं करायचं? डूडस डीड घेऊन करायचं पाहिजे. बरोबर, आता अशा प्रकारचे वर्बल क्वेश्चन आपल्याकडे आहेत, दोन वर्बल क्वेश्चन आहेत पाहिजे. ठीक आहे, वर्बल क्वेश्चन आहे, याचं आपल्याला चेंज वॉइस करायचं सांगितलं. वॉइस चेंज करायला सांगितलं, डज शी राईट अ लेटर, डीड शी राईट अ लेटर, याचं वॉइस चेंज करायला सांगितलं आपल्याला. आता काय करायचं? पहिले असर्टिव्ह मध्ये रूपांतरण करायचं. कशात रूपांतरण करायचं? असर्टिव्ह मध्ये रूपांतरण करायचं. असर्टिव्ह मध्ये रूपांतरण करत असताना पाहिजे, असर्टिव्ह मध्ये रूपांतरण करत असताना पुढचं जे काही हेल्पिंग वर्ब आहे ते प्रोनाऊन नंतर घ्यायचं किंवा नामानंतर घ्यायचं, जिथे याची रचना असते तशी. याला उचलून कुठे टाकायचं? हे इथं टाकायचं. याला उचलून कुठे टाकायचं? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, अशी रचना आली पाहिजे. म्हणजे असर्टिव्ह मध्ये रूपांतरण होईल पाहिजे. मग आता याचं रूपांतरण होईल शी डज राईट अ लेटर. आता डज न घेता याने ईएस लावलं तरी काही फरक पडणार नाही. याचं रूपांतरण होईल शी डीड राईट अ लेटर. असं न घेता शी रोट अ लेटर लिहिलं तरी चालेल. हे डीडचं त्याचं दुसरं रूप बदलवलं, डीड घेणे किंवा त्याचं दुसरं रूप घेणे सारखंच. ठीक आहे, लक्षात ठेवलं, असे क्वेश्चन आले. मग आता पहिलं जर क्वेश्चन आपण पाहिलं, पहिला क्वेश्चन जर आपण वरचा पाहिला प्रेझेंटचा, आपण कशाप्रकारे रूपांतरण करून पाहिला. आता असर्टिव्ह मध्ये पहिल्यांदा रूपांतरण करून हेल्पिंग वर्ब जे पुढे असते ते नामानंतर किंवा सर्वनामानंतर किंवा कर्त्यानंतर घ्यायचं. कुठे पुढे घ्यायचं? इकडे कुठे जायचं नाही, पहिला शब्द पाहायचा त्याच्यानंतरच घ्यायचं. म्हणून आता शी डज राईट लेटर. रचना अशी नसते, डज डायरेक्ट डायरेक्ट वापरलं जात नाही, पण आपल्याला व्हॉइस चेंज करताना एवढं समजून घ्यायचं काय वापरलं असं. ओके, याच्या ठिकाणी हा ईएस यालाही लावला तरी चालेल, काही फरक पडणार. पण हे असं तसंच आपण राहू देऊ. असर्टिव्ह मध्ये रूपांतरण केलं,
आता वॉइस चेंज करू, शिकलो आपण असर्टिव्ह वॉइस चेंज करणं, कर रूपांतर. कोणत्या काळात आहे वाक्य? प्रेझेंट मध्ये, सिंपल प्रेझेंट. सिंपल काळात आहे की नाही? करायचं वॉइस चेंज. पहिली जागा चेंज करायची, अ लेटर. त्यानंतर इज घ्यायचं, अमेझर पैकी इज. ओके, हा इज म्हणजे बी थ्री घ्यायचं, बाय हर. केलं वॉइस चेंज बाय, काय केलं आपण? ऑब्जेक्ट डायरेक्ट मूड प्लस अमेझर की वॉज युअर, सिंपल जी गोष्ट सांगतो, प्लस बी थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट इनडायरेक्ट मूड, हीच रचना असली पाहिजे. बाकीला आपण वॉइस चेंज झालं, वॉइस चेंज झाल्यानंतर परत त्याचं आता इंटरव्यू मध्ये रूपांतरण करायचं आहे, वर्बल मध्ये रूपांतरण करायचं, काहीच करायचं नाही. हा इज इकडे घेऊया, काय म्हणत आहोत समजून आलं का तुम्हाला? हा इज कुठे घ्यायचा? इकडे घ्यायचा. आणि शेवटी काय द्यायचं? इज अ लेटर रिटर्न बाय, झालं रे हे वॉइस चेंज. पाहिजा पद्धतशीर, हे पहिल्याला असंच सोडावं लागेल, डायरेक्ट डायरेक्ट ते ना लक्ष देत आहे काय म्हणाल मी तुम्हाला? पद्धतशीर पा, असर्टिव्ह मध्ये रूपांतर केलं, वॉइस चेंज केलं, परत इंटरव्हेटिव्ह मध्ये रूपांतर केलं. आणि इंटरव्हेटिव्ह आणि असर्टिव्ह मध्ये तेवढाच फरक असते, किंवा वर्बल क्वेश्चन मध्ये असर्टिव्ह मध्ये एवढाच फरक असते. तो कोणचा? तर त्याच्या वाक्यात आलेलं वर्बल म्हणजेच हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्बचं ठिकाण कुठं आहे. जर सुरुवातीला असेल तर ते इंट्रोवेटिव्ह असते, वर्बल क्वेश्चन असते. जर एखाद्या नामानंतर किंवा कर्त्यानंतर असेल तर मग ते काय असते? असर्टिव्ह सेंटेन्स असते. एवढाच फरक आहे, दुसरं काहीच करायचं नाही. काय काय केलं पा बरोबर पद्धत. डज शी राईट अ लेटर असा क्वेश्चन आहे, त्याचं असर्टिव्ह मध्ये रूपांतरण केलं. नंतर डज चा आपल्याला काही घेणे नाही सध्या तरी, देन मग त्याचं वॉइस चेंज केलं, वॉइस चेंज करून परत त्याला इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण केलं. इंटरव्ह्यू मध्ये पहिले असर्टिव्ह मध्ये रूपांतरण करताना हेल्पिंग वर्ब इकडे घेतलं, परत असर्टिव्ह इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण करत असताना याला इकडे घेतलं. एवढंच काम करावं लागते फक्त, दुसरं काहीच नाही. हेल्पिंग वर्बची जागा चेंज करावी लागते. काय करावं लागते? हेल्पिंग वर्बची जागा चेंज करावी लागते. डायरेक्ट डायरेक्ट येणार लक्षात, डायरेक्ट जर याचा काळ बरोबर पद्धतशीर समजला तुम्हाला की झालं. आता डज आहे म्हणजे प्रेझेंट मध्ये, प्रेझेंट मधून आपण एक स्टेप पुढे जात असतो म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये जाऊ. अमेझर लागते म्हणजे आता अ लेटर आहे म्हणजे इज लागणार आहे. त्यानंतर कर्माची जागा वेगळी करून घ्यायची, कर्त्याच्या ठिकाणी येण्याचं अ लेटर बरोबर आहे. इज घेतला तिथे रिटर्न वी थ्री घ्यावं लागते प्लस बाय हर. डायरेक्ट करायचं असेल डायरेक्ट कर, ज्यांचे डोके जास्त चालतात त्यांनी असं समजत आहे काय? पण गरम गरम खाल्लं तर काय होत असते? हा ते तसंच होते. हे सोपी ऑर्डरला पुढे आहे ना, तुमचा आपण काळजी काय करतो समजू लागलं की नाही? लक्षात ठेवा बरोबर, इज अ लेटर रिटर्न बाय. काळावर सर्व डिपेंड आहे, तुम्हाला काळ समजला म्हणजे झालं लक्षात आहे. मग दुसरं वाक्य जर आपण घेतो, बोलतो आपण वाक्य घेतलं तर आपण डीड शी राईट अ लेटर, याचं पहिले असर्टिव मध्ये रूपांतरण करा, फक्त याची जागा चेंज करायला. शी डीड राईट अ लेटर किंवा मग शी रोट अ लेटर असंही म्हटलं तरी चालेल, पण आपल्याला समजून घेण्यासाठी याने फक्त जागा चेंज करून घ्यायची. शी डीड राईट अ लेटर. ओके, असर्टिव मध्ये रूपांतरण झालं झालं. आता कोणत्या काळात आहे वाक्य हे याच्यावरून ओळखता आलं पाहिजे फक्त आपल्याला. सिंपल पास, एक स्टेप पुढे जात असतो आपण. आता वॉइस चेंज करू, कर्माची जागा चेंज करा, अ लेटर डीड आहे पास्ट मध्ये, सिंपल पास्ट मध्ये, सिंपल पास्ट मधून आपण पास्ट कंटिन्युअस मध्ये जातो. वॉज युअर पैकी काय घ्यायचं? सिंग्युलर आहे म्हणून वॉज घ्यायचं, वॉज. वी थ्री करायचं बाय. आता याचं इंटरव्ह्यू मध्ये परत रूपांतरण करा, वॉज अ लेटर बस. बाकी जसं जसं पुढचं क्वेश्चन मार्क देऊन द्यायचं शेवटी.
काय करायचं? हो हे असंच करायला लागेल. समजत आहे काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे रे भाऊ, लक्ष ठेवा बरोबर. पद्धतशीर हे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आहे. असंच वाक्य असतो इज शी राईट अ लेटर. राईटच घ्यायचं, रायटिंग घ्यावं लागेल. वी फोर पाहिजे. करा चेंज होईल. पहिल्यांदा काय असर्टिव्ह मध्ये रूपांतरण करा. शी इज रायटिंग अ लेटर. आता त्याचं वॉइस चेंज करा. लेटर. आता पुढच्या काळात जावं लागते काय? नाही बरोबर, सोपी आहे. बीइंग लावा लागते फक्त, शिकवलेलं आहे. बरोबर का नाही? अ लेटर. बरोबर का नाही? म्हणजे मास्टर कसा आहे असं शिकवणारा, विद्यार्थी भामटी असले तर काहीच होत नाही. समजू राहिलं काय? कितीही चांगलं शिकवणारा असो ना पुढचा व्यक्ती, आपण जर घरी काही केलं नाही तर काहीच होत. शिकवलं का नाही? कालच शिकवलं, जास्त दिवस झाले काय? तरी आपल्याला येऊन राहिलं. आता काय करू? लोकसभा येऊ काय? इथं आणून ठेवा एखादा गोटा. काय म्हणतो आम्ही? शिकवलं कधी कालच विकास? आता विकास होऊ म्हणते. आमचा काही विकास होऊ नाही राहिला. आमचा कोणाचाच विकास होऊ नाही राहिला अभ्यासाच्या बाबतीत. असा सगळा विषय आहे तो. बरोबर की नाही? पाहिजा भाऊ, बरोबर पाहिजा. ठीक आहे. शी नाही, काही नका सांगू, सांगू नका. शीज. एवढा वेळ थोडी भेटते, एवढ्या वेळात तर मरतात लोक, एवढ्या वेळात मरतात लोक. बरोबर आहे की नाही? तुमचं जर भाषण विषण होत असेल एखाद्या सुसाईड केलेल्या व्यक्तीसोबत, तर करा त्याला विचारा एवढ्या वेळात मरतं काम, एवढ्या वेळात मिलावत आहे की जास्त वेळ लागला. हो हो, ते तसंच आहे ते काम. डोकसं दुखायचं नाही जाणून. समजू राहिलं मी काय म्हणतो तुम्हाला? आहेत ना लोक त्या मृत्यूमुखी पडलेल्या किंवा मृत्यू झालेल्या लोकांसोबत संभाषण करतात ना, माहिती आहे का तुम्हाला? माहीत नाही का रे? अबे करतात ना बाबा. सुशांत सिंग राजपूत सोबत तर केलं होतं ते टीव्हीवर बातम्या होत्या सारे. हो, काही भविष्य सांगणारे किंवा काही ज्योतिष लोक असतात ते करतात. ज्योतिषापेक्षाही खूप टॅलेंटेड लोक आहेत ते. तसं वातावरण निर्माण करतात, ॲटमॉस्फिअर. आणि रियालिटी आहे, सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे. सायंटिस्ट लोक करतात असं, तसं वातावरण निर्माण करतात. आणि त्या सर्व गोष्टींना तिथे आता आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण त्या सर्व गोष्टींची गोष्टी करतात, इमॅजिन करतात त्या गोष्टी, त्या व्यक्तीशी गोष्टी करतात. सायंटिफिकली आहे सर्व. बरोबर की नाही? मग एवढा वेळच नसते आपल्याकडे. तुम्हाला काय वाटलं? एवढ्या आरामाने गेल्यानंतर थोडी जॉब निघते, शक्यच नाही सोडून द्यायचं. आरामाने चालणाऱ्याचं कामच नाही आहे. समजत आहे काय? जे ज्या वेळेस झालं त्यावेळेस पटकन दुसऱ्या दिवशी आपलं ते क्लिकच झालं पाहिजे सर्व सर्व. हा वेगळी गोष्ट आहे की कठीण पद्धतीने शिकवल्या जात असेल, वेगळी गोष्ट आहे की मास्तराचं समजत नसेल, हे सर्व वेगळी गोष्ट आहे. बरोबर का नाही? पद्धतशीर लक्षात ठेवला. ठीक आहे, पाहिजे. शी इज रायटिंग अ लेटर. हे झालं असर्टिव्ह मध्ये रूपांतरण. शी इज रायटिंग अ लेटर असर्टिव्ह मध्ये रूपांतरण झालं. ओके, आता याचं वॉइस चेंज करायचं. कंटिन्युअस मध्ये आहे. कंटिन्युअस मध्ये असलं तर हेल्पिंग वर्ब नंतर नेहमी आपण काय वापरतो? बीइंग वापरतो. याचं केलं चेंज द वॉइस. अ लेटर पहिले चेंज करून घ्यायचा. कर्त्याच्या कर्माच्या ठिकाणी अ लेटर वॉ इज बीइंग रिटर्न बाय हर. हे झालं वॉइस चेंज. आता याचं इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण करत असताना इज अ लेटर बीइंग रिटर्न बाय हर. काहीच करायचं नाही, हेल्पिंग ऑफची जागा चेंज करायची आहे. नंतर असेल अगोदर घ्यायचं, अगोदर असेल नंतर घ्यायचं, दुसरं काहीच काम करायचं नाही आहे. वॉइस चेंज करायचं, परत इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण
ही एका एक दूरी येणार शक्यच नाही आहे. ही इज शी हॅज मेकिंग चपाती. वाक्य बरोबर आहे. रचना पाहिजेत माहीत. मी तर कालच सांगितलं आपलं दुर्दैव तेच आहे ना, आपण ह्या जर गोष्टी आपण मोबाईलपासून करत आलो असतो तर बरं झालं असतं ना. परफेक्ट आहे, परफेक्ट मध्ये विक्री पाहिजे असते, परफेक्ट मध्ये काय पाहिजे असते विक्री. आपण किती पाण्यात आहोत आता सध्या, तुम्हीच नाही, हे सगळ्याची सिच्युएशन आहे, तुमचीच थोडी आहे, काळजीच नका करू, तुमचीच नाही आहे, लक्षात येऊ राहिलं काय. आणि आता त्या गोष्टी बंद झाल्यात. अगोदर आमच्याकडे किंवा मग याच्या अगोदर 8-10 वर्षाच्या पूर्वी काय होतं, विद्यार्थी विचार करायचे की आपला एक विषय नाही ना, बाकीच्या विषयावर आपण परीक्षा पास होऊ शकतो असा विचार करायचे विद्यार्थी की एक विषय जाऊ द्या, नाही येत काय वीक आहो का आपण त्याच्यात सोडून द्या, आपण बाकीच्या विषयांवर क्लिअर करू शकतो एखादी परीक्षा. तसं तेव्हा व्हायचंही, 2-3 विषयाच्या बेसिसवरही परीक्षा क्लिअर व्हायची, एखादा विषय सोडलाय तरी रिझल्ट खूप लो लागायचे. बरोबर, आता तसं नाही आहे, आता प्रत्येकच विषयात पाहिजे. 98 रिझल्ट लागणार ना मित्र, 98 100 पैकी 98 जमतच नाही, शक्यच नाही आहे. प्रत्येक गोष्टीतच पाहिजे, प्रत्येकच विषय कन्फर्म पाहिजे तुमचा, परफेक्ट पाहिजे, तेव्हा जॉब आहे. तसं नाही, तुम्हाला आताही असं वाटत असेल तर मग तुम्ही सोडून द्यायचं आहे ह्या सर्व गोष्टी. कोणी असो नको, त्यांनी असं आताही वाटत असेल की आपले या 2-3 विषयाच्या बेसिसवर निघते जॉब, तर ते राहिलेलं नाही. सर्वचे सर्वच विषय परफेक्ट पाहिजेत, लक्षात येत आहे. नाही परफेक्ट त्याच्या बेसिक तरी गोष्टी आपल्या क्लिअरच असल्या पाहिजे, लक्षात असते, ठीक आहे, पाहिजे. बरोबर, आता हे रचना जर आपल्याला समजली तर बाकीच्या गोष्टी कशा काय समजती, नाही समजणार. आता ही हॅज मेड चपाती, वाक्य ही हॅज मेड चपाती. ओके, कुठल्या काळात आहे, कुठल्या काळात आहे, परफेक्ट मध्ये आहे, कुठं आहे, परफेक्ट मध्ये आहे. बघा, याचा आता आपल्याला वर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतरण करायचं असेल तर याला पुढे घ्यावं, हॅज ही मेड चपाती क्वेश्चन मार्क, वर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतरण होईल, हॅज ही मेड चपाती, हे झालं वर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतरण. आता याचं व्हॉइस चेंज करायचं आहे, परत असर्टिव मध्ये रूपांतरण करायचं, वरचं असर्टिव होतं बरोबर. ओके, आता याचं व्हॉइस चेंज करायचं, व्हॉइस चेंज करत असताना एक स्टेप पुढे जायची, पुढे जायचं एक स्टेप पुढे, पहिले जागा चेंज करून घ्यायची, चपाती हॅज बीन मित्री आहे तर मित्री ठेवावं लागते, मेड बाय ही मो हो पाहिजे. ओके, परत इंटरव्यू मध्ये रूपांतरण करायचं असेल तर हॅज चपाती बीन मेड बाय हिम, हॅज चपाती मेड बाय पा, हॅज चपाती बीन मेड बाय हिम, त्या बिनले नाही घ्यायचं इकडे, ओ बिनले इकडे नाही घ्यायचं, नाही बिनच वाजवते तुमची ते पेपर आले लोक, माहित आहे ना, हो तसं आहे ते, त्या बिनले तिथंच राहू द्यायचं, त्याची जागा चेंज करायची, लक्षात येत आहे काय म्हणतो मी तुम्हाला, पाहिजे बघ हे तीनही काढायचं, सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट बरोबर. हेच पास्ट मध्ये येथे ड्यूजरच्या ठिकाणी डीड वापरलं जाईल, येथे हॅव्याच्या ठिकाणी हॅड वापरलं जाईल, ॲमिझारच्या ठिकाणी वॉजवर वापरलं जाईल, दुसरा काही फरक नाही. रचना तेच आहे, V4 राहणार आहे, V4च राहणार आहे. व्हॉइस चेंज करताना बाय घ्यावा लागेल, बाय घ्यावाच लागेल, सब्जेक्ट इनडायरेक्ट मोड घ्यावा लागेल, घ्यावाच लागेल. आणि V3 तर तो लागलेलाच आहे त्याच्या पाठीमागं, जन्माचा आहे हा, 7 जन्माची सोबती ऐकलं का तुम्ही ते, तसं आहे V3 चेंज ऑफ व्हॉइस, ते त्याच्यासोबतच असते V3, लक्षात येऊ राहिलं काय, पाहिजे बरोबर.
वर्बल क्वेश्चनचं कशा प्रकारे आपल्याला अगोदर असर्टिव करावं लागते, असर्टिव करून व्हॉइस चेंज करावं लागते, व्हॉइस चेंज करून परत मग त्याचं इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण करावं लागते, वर्बल क्वेश्चन मध्ये रूपांतरण करावं. तुम्हाला डायरेक्ट असतील तर खूप जमलं, चांगली गोष्ट आहे. एकाएकी डायरेक्ट येणार नाही याची खात्री मला आहे, एकाएकी येणार नाही याची खात्री मला आहे. जो एकाएकी काढण्याचे प्रयत्न करेल तो नापास, तो लागतच नाही नोकरीवर, काळजीच नका करू. त्याच्यावर काय पाहिजे? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस शिवाय जमत नाही, तसं जमणारच नाही. बरं, हे जमून जाईल. आता थांब ना, अजून डब्ल्यू एच राहिलं. काय राहिलं? ठीक आहे, हे होतं आपलं काळाशी संबंधित, प्रेझेंट मधला काळ, पास्ट मधले काळ. फक्त एवढंच की याच्यातला काय होईल, हे पी वर्ब चेंज होईल, दुसरं काही होणार नाही. येथे बी वन लागते ते बी वनच राहील, येथे व्ही फोर असते व्ही फोरच राहील, येथे व्ही थ्री असते व्ही थ्रीच राहणार आहे. याच्यात ते चेंज केले आपण, या दोनच्या ठिकाणी डीट टाकून दिला तर झालं. येथे अमेझॉनच्या ठिकाणी वगैरे टाकला की झालं, येथे हॅवेच्या ठिकाणी हॅड टाकला की झालं, चेंज काढ, पास्ट होऊन जाईल. ते काही पाहायची आवश्यकता नाही परत परत, लक्षात येत आहे. त्यानंतर आता मॉडेल ऑक्झिलरी, बरोबर. आय कॅन डू, वाक्य आहे, वर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे, बस हेल्पिंग ऑब्जेक्ट कुठे घ्यायचं? हा, कॅन आय डू इट, झालं वर्बल क्वेश्चन. करा व्हॉइस चेंज, शिकलोय आपण कसं व्हॉइस चेंज करायचं मॉडेल ऑक्झिलरी मध्ये. काहीच करायचं नसते, फक्त बी लावायचं असते, दुसरं काही नाही, बी थ्री करायचं असते. काय जागे चेंज करून घ्या, पाहिजे रे बॉ, हे होय असर्टिव्ह, इंटरव्ह्यू असा प्रश्न येईल तुम्हाला, त्याचं तुम्हाला याच्यात रूपांतरण करावं लागेल, याच्यात रूपांतरण करून चेंज व्हॉइस करावं लागेल, व्हॉइस चेंज केल्यानंतर परत याच्यात रूपांतरण करावं लागेल. ओके, पाहिजा आय कॅन डू इट. काय पहिले ते आपल्याला काय करायचं आहे? करता कर्माची जागा चेंज, इट कॅन कसा कसा, गुड गीड करायचं नाही, कॅन बी डन, व्हेरी गुड, बी थ्री आहे याचं डन, बाय हे झालं असर्टिव्ह. त्याचं इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण करत असताना फक्त हेल्पिंग वर्ब पुढे घ्यायचं, कॅन आय बी, कॅन आय, कॅन बी पुढे नाही घ्यायचा, कॅन बी आय असं नाही, कॅन आय बी डन बाय, कॅन इट बी डन बाय, दॅट्स इट. आय झालं हेल्पी वर्बची जागा चेंज करावी ना, मॉडेल ऑक्झिलरी होईल. कॅनच्या ठिकाणी मे घ्या मग तुम्ही, आता मे आय कम इन सर, काय नाही येतो, मे आय कम इन सर, करा रे चेंज, व्हॉइस चेंज करा रे बा, मे आय कम इन सर, काय मे सर बी कम बाय मी, मे सर बी कम बाय मी, पटकन सांगा, वेळ नाही एवढा, असा विचार करून तर तुम्ही नापास होता बाबूचे. व्हॉइस चेंज करत असताना कर्ता आणि कर्म दोन्ही पाहिजे असतात वाक्यात, काय पाहिजे असते, याच्यात कर्म आहेच नाही, चेंज होणार आहे का व्हॉइस? नाही रे, काही घेणं देणंच नाही ना, कर्मच नाही तर काय प्रश्नच येत नाही पुढचा, विचार काय करावा लागते, काही घेणं देणंच नाही. मराठीमध्ये आपण पाहिलं की वाक्यात कर्म असेल तरच कर्मनी प्रयोग होऊ शकते, हे नवीन कर्मनी प्रयोगच होणार आहे बाबा, हे काय होय, हो तेच होईल. मग जर नवीन कर्मनी प्रयोग होत आहे, कर्म नसेल तर मग कर्मनी प्रयोग कुठून आला, मरायले येईन काय, आहे का त्याच्यात कर्म दिसू लागला तुम्हाला, आत्मत जाण्याची क्रिया कोणावर उरली, त्याच्यावरच उरली गेली, आहे का कर्म दुसरा, नाही आहे.
बरोबर की नाही? लक्षात ठेव जाऊ पण असं असलं वाक्य तर आता ऐका करू ऐका आता करू अबे हो ना आहे ना बाबा हो म्हणत जाणं पडतो आहे की नाही कर्म हो आहे ना कर्म आहे ना दिसूच तर आले दादा आहे की नाही आता काय मी राहू द्या तिथं 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 मी जागा चेंज करा यू टू यूच राहू द्यायचं हो द्वितीय विभक्ती प्रथम विभक्ती सारखीच आहे मे यू बी काय घ्यावं लागेल मे यू बी विधी करावं लागेल ईडी लावावं लागेल ब्लेस ब्लीज नाही होत ब्लॉज नाही होत काहीच नाही असं काही होत नाही ईडी लागते रे ईडी बरोबर का मे यू बी ब्लेस बाय बरोबर अगोदर असर्टिव मध्ये रूपांतर करायचं आय मे ब्लेस यू वॉइस चेंज करायचं आय मे बी ब्लेस्ड यू नंतर इंटरनेट मध्ये रूपांतरण करायचं मे यू 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 मे यू बी ब्लेस्ड बाय मी चालवी लागलं तरी तसंच आय विल ब्लेस यू Will you be blessed by me? काहीच करायचं नाही ना बाबा जागा असं चेंज करावं लागू राहिली बरोबर बी लावा लागते बी असंच आहे मॉड्यूल ऑक्झिलरी कॅन कुड यू मे माईट यू मस्ट यू मस्त जास्त येतच नाही काळजी नका करू याच्यात इंटरव्ह्यू मध्ये मस्त येत नाही जास्त करून शॉल विल येऊ शूड उड येऊ काही फरक पडत काय जाईल बरोबर पा वर्बल क्वेश्चन मध्ये व्हॉइस चेंज कसं करायचं अगोदर असर्टिव मध्ये रूपांतरण करावं लागते नंतर त्याचं व्हॉइस चेंज करावं लागते नंतर परत इंटरव्ह्यू मध्ये रूपांतरण करावं लागते लक्षात येत आहे याच्यावर घरी प्रॅक्टिस करसान तर ते उद्या येणार आणि तुम्ही काही करत नाही तुम्ही लोक करत तुम्ही काही वेगळे नाही आहे बाकी सर्व विद्यार्थ्यांसारखेच आहे जे विद्यार्थी करतात ते विद्यार्थी लागले केव्हाचे लागत राहतील तुम्ही बस ऐकस टाळ घ्या एखादी हाती टाळ समजते तुम्हाला हो टाळ समजते ना टाळे करी वा टाळे करी वा कसे वाजवा ते टाळ वाजवा टाळ्या वाजवा बिन फालतू टाळ्या वाजवायला मॅट म्हणतात म्हणजे मॅट व्हा एकदम टाळे करी वा दोन पैकी काहीतरी ऑप्शन दोनच आहेत दुसरं काय यशस्वी झाले तर चांगलं जीवन आहे नाही तर मग मॅटासारखं जीवन आहे तुम्हाला काय वाटत यशस्वी न होता मॅटासारखं जीवन आहे सकाळी उठले तसं काय जे काय हातपाय धुणे कामावर नाही का काम संध्याकाळी आलं की हातपाय धुतले की झोपलं परत तसंच एखाद्या दिवशी वेळ भेटला तर आंघोळ करा दाढी वाढलेली हो असं आहे ते तुम्हाला काय वाटलं तिकडे मग सनकोट नाही आहे जंगलात जमतच नाही ते सनकोट घ्यायला पैसे तर पाहिजे बरोबर का नाही आता आपले आई वडील देवराले घेऊन पुढे देतील याची खात्री थोडी आहे कोणी येतील तुमच्या लाईफ मध्ये लोक खेड्यात असले तर मग तर झालं तुमचं वाद आहे शहरात गेले तर बरं बरोबर का नाही 5500 आहेत जवळपास महाराष्ट्रात खेळे किती एक एक चूज करून घ्या शहर वीर नाही अगं यशस्वी लोकांसाठी शहर आहेत भाऊ आपल्यासारख्या अयशस्वी लोकांसाठी शहरच नाही पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्ही किती हुशार आहे याचं घेतलं ना तुम्ही यशस्वी आहे का याचं घेतलं ना तुम्ही यशस्वी असाल तर शहर ॲक्सेप्ट करते तुम्हाला तिथले लोक ॲक्सेप्ट करते नाही तर नाही जमत नाही समजत आहे काय म्हणायचं लक्ष देऊ राहिलं तुमच्या असंच आहे ते
पद्धतशीर पहा, पद्धतशीर अभ्यास करा, जे सांगितलं ते त्यावेळेस करायचं चांगल्या प्रकारे, ते जसं सांगितलं त्यावेळेस त्याच्या त्याच दिवशी जर आपण क्लिअर करत जाऊ तर आपला अभ्यास होत जाईल. आपण जर त्याच्यावर जाणूनच्या गंजा लावत बसू अभ्यासाच्या, आज झालं उद्या झालं महिनाभर चालू होतं, महिनाभरापासून सगळ्या सगळ्या गंजीच लावून ठेवली महिन्याची, कधी कळ सांगते वाढत जाणार आहे तसा अभ्यास. तू ज्याचं त्या दिवशी क्लिअर झालं तर चांगलं असते, ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे हे लक्षात ठेवलं ठीक आहे. जे जर त्या दिवशी लक्षात ठेवायचं वर्बल क्वेश्चन समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला, कसं करायचं रे, हेल्पिंग वर्क पुढे घ्यायचं, वर्बल क्वेश्चन तयार होईल, हेल्पिंग वर्क इकडे घ्यायचं, असर्टिव सेंटेंस तयार, पण हे असंच करावं नाही. डायरेक्ट येत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, येत असेल तर काय केलं आपण प्रेझेंट जर पाहिजे, सिम्पल प्रेझेंट हे आणि सिम्पल पास्ट हे थोडंसं आपल्याला किचकट वाटेल, किंवा मग पेपरला जाताना थोड्याफार प्रमाणात त्याच्यात काही शंका कुशंका निर्माण होती ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कारण हे डस लावल्यानंतर हिचा ईएस ईएस किंवा एस काढावं लागते, डीड लागल्यानंतर इकडे व्ही टू चं V1 करावं लागते, या गोष्टी परफेक्टली आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे तेव्हा सर्व जमते. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला पाहिजे. आणि येथे जर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट काढत असाल तर मग त्या डस चं डीडचं तुम्हाला काही घेणेच नाही, तुमचं दूर दूरपर्यंत काही घेणे नाही. पण समजलं पाहिजे काळात कोणते आहे वाक्य, काळात कोणते आहे समजलं पाहिजे आहे की नाही. आणि मी सांगत आलो की हे तुमचीच परिस्थिती नाही ना, मी आजपर्यंत जेवढ्या लोकांनी शिकवलं ते सगळ्यांची परिस्थिती अशीच आहे, सगळ्यांची अशीच आहे, अशीच सिच्युएशन आहे, काळाने ओळखताय तुम्ही. आणि एखादा प्रश्न असेल आरोग्याच्या परवाच्या दिवशी झाले आरोग्य विभागाचे पेपरले असेल प्रश्न, काळा वेळेवर प्रश्न असेल पाहून घ्यायचा, चेक करायचा, काही बेसिक क्वेश्चन असतातच असतात ते आपल्याला सोडवत आलेच, ते येत नसेल तर मग कठीणचा तर प्रश्नच नाही राह. कठीणचा जर सोपीचा आणि कठीणचा दोन्ही याचा तुमच्याजवळ प्रश्न असेल तर मग तुमच्या जीवनाच्या समोर प्रश्नार्थ चिन्ह आहे. समजते तुम्हाला, प्रश्नार्थ चिन्ह मोठं वाईट आहे, लक्षात येऊ लागलं काय, एवढं वाईट आहे, खूप वाईट प्रश्नार्थक चिन्ह. एखाद्या गोष्टीच्या समोर जर प्रश्नार्थ चिन्ह लावलं ना असं तर वादे होते, लय मोठं वाद्य. पेपरला वाक्य होतं, पेपरला वाक्य होतं हिमादास खेड सोडणार, हिमादास स्पोर्ट सोडून येईल असं वाक्य होतं, पण त्याच्यासमोर प्रश्नार्थ चिन्ह होतं रे बाबू, वर्बल क्वेश्चन मध्ये सोडणार का नाही सोडणार असं होतं ते, आपण वाचताना आपण सोडणार असं वाटत. समजून आलं काय म्हणतो मी तुम्हाला, प्रश्नार्थ चिन्ह खूप महत्वाचं आहे. तेव्हा तसा पेपरची गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचली, त्यांनी मग काल ते क्लिअर केलं, त्या दिवशी क्लिअर केलं काय तुम्ही खेळ सोडणार, हे जे पोलीसची पदवी आहे ते काय ड्युटी करणार आहेत काय, ओ DSP झाले ड्युटी करणार आहेत का ते, नाही रे बा ड्युटी गिड्यू नाही, ते सन्मानार्थ दिलेला आहे, सन्मानार्थ आहे, ड्युटी ब्युटी करणार नाही आहे सरकारची, सन्मान अर्थ असते एखाद्या व्यक्तीचा सन्मान म्हणून. हा त्यांची इच्छा असली तर मग ते जॉईन करू, तेच क्लिअर केलं. आता 10-20 वर्ष 10-15 वर्ष पुढचे, कारण वय नाही ना त्यांचं जास्त, किती वय आहे हिमादास, आता वय सांगत असताना स्वतःचा विचार करायचा फक्त की आपल्यापेक्षा जास्त सांगून द्यावं, कमी सांगायचं नाही बाबा असं आहे की नाही. जे काय असेल ते पहा बरोबर, वय पहा, तुमच्या वयाशी कम्पॅरिझन करा ते बरोबर काय होते. DSP म्हटलं भाऊ मी, ओ उप अधीक्षक डेप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीसच्या एक पाऊल माग, डेप्टी सुपरिटेंडेंट ऑफ DSP, ते गाण्यातलं नाही DSP, BSP मध्ये कडे आहे DSP आहे ते गाण्यात, काहीतरी DJ वाले लोक करतात ते एडिटिंग गाण्यात आहे ते का पाहिजे, ते नाही DSP डेप्टी सुपरिटेंडेंट ऑफ त्या वया. समजून आलं काय DSP रे बाबा, असं आहे ते सगळं. पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपण काहीतरी करू, आपण काय करतच नाही आहोत तर मग झालं वाद आहे आपल्याला आहे की नाही.
आणि एवढी वाईट परिस्थिती हो, तुम्ही काही पाहा ना त्याचं इमादाचं, पाहा ना तुम्ही, सर्च करा काय वाईट परिस्थिती, काय वाईट परिस्थिती होती आतापर्यंत. जसे जनरली आपण असतो कधी आपले आई वडील, आपलं घर, विटांचं बिनाछपाई झालेलं वरते, मग भाषेत त्याच्यावर कौलं, हो हो सर्व तशी सिच्युएशन आहे, ए टू झेड तशी सिच्युएशन आहे, तशीच सिच्युएशन सगळी सगळी त्याच्या घरची. बारा तुम्ही सर्च करा, भेटून जाईल तुम्हाला. मग आपण काय करू नये पाहायचं बरोबर आहे की नाही. मग हार्डवर्क आहे ना त्याच्या मागं, हार्डवर्क आहे की नाही, हो हार्डवर्क आहे की नाही. म्हणजे बाबा आपण काढा पडू याची काळजी नव्हती ना त्या व्यक्तीने, उन्हात अनात पयत होते ना, प्रॅक्टिस काढा पडू याची काळजी असती तर मग झालं, तोंडाले बांधून एकदम इथपर्यंत इथून इथपर्यंत फक्त आपल्या आयब्रो ओपन, हे सिच्युएशन आहे. मला काय वाटत राहिलं हे सुरू राहिलं जगात, इथून बांधलं असं, इथून असं फक्त आयब्रो दिसू राहिले, वरची थोडीशी कशी खिडकी आहे त्याच्यातून फक्त दिसू राहिले एवढं. येतपर्यंत आपला तो सनकोट काय असते, सनकोटच असते ना. आता हाताचे मोचे आणि पायाचे मोचे आहे, काही घेणे नसते. अशीच जर ती व्यक्ती धावली असती तर त्या व्यक्ती सुवर्ण पदक नसतं मिळवलं, DSP झाली असती ती व्यक्ती आता नाही, शक्यच नाही. मी असं म्हणत नाही स्वतःची काळजी नका, मी काय म्हणतो की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागते, सर्वांसारखं केल्यानं आपण त्यातपर्यंत पोहोचू शकत, बरोबर नाही. असं सगळं आहे ना, ते व्यायाम असते, धावणं असते, प्रॅक्टिस असते, सगळ्या गोष्टी असतात. तेव्हा कुठेतरी जाऊन आणि काय सगळ्या गोष्टी त्याला बरोबर भेटल्या असतील का वेळेवर, अशी सिच्युएशन असताना त्यांची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, इकॉनॉमिकल कंडिशन अशा प्रकारची असताना त्याने सगळ्या गोष्टी भेटल्या असतील का वेळेवर बरोबर, नाही ना, नाहीच भेटल्या असतील. पण तरी ती व्यक्ती भारतात सिलेक्ट झाली, भारतातून मग इंटरनॅशनलसाठी सिलेक्ट झाली, तेथे जाऊन भारताचं पहिलं सुवर्ण पदक आणलं त्या गटात, त्या गटात पहिलं सुवर्ण पदक आणलं भारतासाठी, पहिलं इतिहासात जमा झाली ती व्यक्ती. आता आपल्याला प्रश्न येतील त्याच्यावर, आता हिमा दास त्या किती, आता पिढ्या चार पाचही पिढ्या गेल्या याच्या नंतर, 8-10 पिढ्या जर परीक्षा घेणं चालू राहिलं, कदाचित जर परीक्षा घेणं चालू राहिलं तर त्याचा प्रश्न असणारच आहे, इतिहास जमा झाला ना त्याला. पहिल्या दा या गटात सुवर्ण पदक मिळणारी भारताची महिला कोण, पहिली महिला कोण, पहिल्या महिलांच्या यादीत गेले ते आता. DSP तर नंतरच आहे, हे इतिहास जमा झाला ते, समजत आहे का तुम्हाला काय म्हणत आम्ही. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं, जगासारखं करायचं खरं लागत. आणि काय असतं ना, मी तुम्हाला नेहमी सांगतो ना की पुढचा व्यक्ती शिकवणारा कसाही असतो, विद्यार्थी किती चांगले आहेत हे महत्वाचं, विद्यार्थी किती समजून घेतात हे महत्वाचं, बरोबर आहे की नाही. आणि मी एक खूप चांगलं वाक्य वाचलं की आपल्या आपल्या स्वतःच्या समजदारीवर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात, नाहीतर मग अर्जुनाचं आणि दुर्योधनाचे जे काही गुरु होते ते एकच होते, बरोबर आहे की नाही. आणि दुर्योधन आणि अर्जुनमध्ये फरक आहे, काय फरक आहे तुम्हाला माहितच आहे, पण ते समजदारी स्वतःची पाहिजे एवढी, समजत आहे. म्हणजे मी कितीही जीवतोडी सांगत असेल तुम्हाला, तुम्हीच जर करायची तुमची मनस्थिती नसेल तर जमणार नाही, जगाच्या कोणत्याही पाठीवर जा, कुठल्याही कुठल्याही गोष्टी. आणि असे भरपूर सारे एक्झाम्पल सेट झालेले आहे समोर, ज्यापासून तुम्ही मोटिवेट होऊ शकता. पण प्रॉब्लेम असा आहे की आपण जास्त दिवसासाठी मोटिवेट नाही होऊ शकत ना त्या सर्व गोष्टी, आपल्याला स्वतः आतमधूनच मोटिवेशन पाहिजे, लोकांचं पाहून आपण मोटिवेट होऊ शकत नाही, समजत आहे काय. पाहिजे रे बाबर कशा प्रकारे करू लागलो हे लक्षात ठेवा, बरं बरोबर क्वेश्चन कशा प्रकारे आपण व्हॉइस चेंज केला समजू राहिलं काय, असेंडीमध्ये रूपांतरण केलं, असेंडीमध्ये रूपांतरण करून व्हॉइस चेंज केलं आणि व्हॉइस चेंज करून परत इंटरव्ह्यूमध्ये रूपांतरण केलं, हे प्रॅक्टिस केल्यानंतर डायरेक्ट या चौथ्या हप्त्यावर आले पाहिजे तुम्ही, तसे डायरेक्ट चौथ्या हप्त्यावर यायचं, ते येत नाही, चुकवसालच तुम्ही काही नाही, हे असं करायचं आणि नंतर चौथ्या हप्त्यावर यायचं. काही दिवसाला असं होईल की तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट चौथा वाक्य तयार करता, ठीक आहे, तसं एका दमाने यायचं नाही, समजलं का. बरोबर क्वेश्चनमध्ये व्हॉइस चेंज कसं करायचं, मग ते मॉडेल ऑथॉरिटी असो की मग हेल्पिंग वर्ब असो, मेन वर्ब, मेन वर्ब नाही हेल्पिंग वर्ब, काय हेल्पिंग वर्ब पाहिजे.
आता यू आपण डब्ल्यू एच स्ट्रक्चर कशावर डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये व्हॉइस चेंज कसं करायचं ठीक आहे याच्यातही काळ महत्त्वाचे आहे याच्यातही व्ही थ्री पाहिजे याच्यातही बाय घ्यावाच लागतो वाक्य आहे डब्ल्यू एच क्वेश्चन व्हॉट इज हिज ब्रदर नेम हे वाक्य आहे रे बाबा डब्ल्यू एच क्वेश्चन आहे आता करायचं आहे एसआरडी मध्ये रूपांतरण करा एसआरडी मध्ये रूपांतरण आता होते काय होते का एसआरडी मध्ये रूपांतरण याचं करा ना होत असेल तर करा नाही होते हो की नाही होत होते काय नाही हो आन्सर सांगा काय याचा आन्सर सांगा काय प्रश्नाचा आंसर सांगा काय आहे व्हॉइस चेंज करू नका विचारवर मी तुम्हाला मी व्हॉइस चेंज करा असं नाही म्हटलं याचा आन्सर सांगा अरे याचा आन्सर सांगा म्हणतो मी तुम्हाला हा बर काहीतरी आन्सर काय असो काहीतरी घ्या ना What is his brother? काय घेऊ आता आन्सर माय कुठून आला ते बर हिज ब्रदर नेम इज उत्तर कोणतं होईल उत्तर कुठलं आहे याच्यात आहे का उत्तर येथे लिहिलं उत्तर व्हॉइस चेंज करा व्हॉइस चेंज करा याचं याचं व्हॉइस चेंज करा तेच तर प्रॉब्लेम आहे व्हॉइस आहे तेच प्रॉब्लेम आहे करा ना आता व्हायचे काय झालं बरं दुसरं वाक्य घ्या व्हॉट आर यू हा हे वाक्य ते लागतं व्हॉट आर यू इटिंग सांगा आन्सर You are eating a mango. हे होय आन्सर हे काय काहीतरी खाऊन आला असेल तो काहीतरी सांगा ना काहीतरी सांगा काहीतरी खात असेल तो माती खात असेल आपल्याला काय करावं लागतं पण काहीतरी खात असेल हे आन्सर पाहिजे ठीक आहे आता याचं वैश्य आता होते की नाही इथे काऊन होतो अबे कर्मच नव्हतं ना बाबा रे कर्म नव्हताना हे राहुल हे पूर्व होईना या नेमसाठी होत्या काय कर्म नाही पटकन तिकडून आन्सर झालं पाहिजे असं दिवस लागले पाहिजे तुमचे कर्म नाही आहे म्हणजे होतच नाही व्हॉइसचे व्हॉइसचा प्रश्नच येत नाही दूरपर्यंत व्हॉइसचा प्रश्न फक्त कर्म असेल तरच बरोबर लक्षात आता इथे व्हॉइस आहे कर्म आहे अ मँगो आता याच्यासमोर काय हेल्पिंग वर्क एमिजर पैकी इज लागेल कारण की सिंग्युलर आहे हे युच्या समोर आरस लागत असते नाही अ मँगो इज बीइंग घ्यायचं इटन की एट इटन घ्यायचं पाहिजे एटही होते इटनही होते दोन्ही लक्षात ठेवता इटनचं स्पेलिंग
eaten by yours के वजह से यू है तो यू बरोबर क्या लगाया नक्की पाइजर है वो हुआ था आंसर क्या कहते हो तो कौशल तो आंसर हो तो कैसे ठीक है वाटर वॉइस चेंज केलं रे बाबा हो काहीतरी आन्सर घ्यायचं वॉइस चेंज करायचं जे आन्सर घेतलं होतं त्याच्या ठिकाणी जो डब्ल्यू एच वर्ड होता तो जसा तो तसा टाकून द्यायचा वाय आर why has he why has she made chapati barbar prashn hai barbar question hai sanga answer चपाती इकवायचं काही घेणंच नाही आंसर काय आहे फक्त एवढंच ती चपाती का बनवताय एवढं आहे आंसर सांगा काय बिकॉज शी इज हंग्री ते उपाशी आहे 10-15 दिवसापासून बरोबर म्हणून ते पोळे बनवताय हेच ना आन्सर वायचा आन्सर बिकॉज पासून सुरू झालं पाहिजे कारण की या बिकॉज she is ata paisa yacha kaad hai asya she has hungry barobar hai ki nahi kara voice change ata hi answer hoy ki nahi याच्यात आन्सर येत होतं वाक्य होतं कधी पाहिजे रे याच्यात वाक्य जोडावं लागेल कधी सो ही हॅज मेड चपाती आता करा वॉइस चेंज हे जसं तसं पाहिजे रे आन्सर जिथे तिथं आता एकच वॉइस चेंज करा लागेल कर्म आहे कर्मात जागा चेंज करावी लागते करा ना हे वाक्य जसं कसं चपाती हॅज बीन made by हे जे वाक्य जोडा लागेल पुढे बिकॉज शी हॅज हंग्री चपाती हॅज मेड बाय हर किंवा मग इकडे जोडा कुठेही जोडा आन्सर मागे जोडा की पुढे जोडा चपाती हॅज मेड बाय हर बिकॉज शी हॅज पुढे घ्या मागे घ्या काही फरक पडणार नाही रचना असतात कारण उद्देश उद्देश कारण रचना असतात बरोबर आहे की हे इकडे जोडलं ठीक आहे काय होतं आन्सर आपलं पुढे होतं काही कोणता प्रश्न होता त्या आन्सरच्या ठिकाणी पाहिजे कोण कोण Why has chapati been made by her? इकडे क्वेश्चन मग आन्सर तर पाहिजेच पाहिजे आन्सर शिवाय जमणार बरोबर आहे की नाही बीट म्हणजे बीट
बरोबर आहे का? बी मारली बी डबल टी बी पाहिजे बी ए टी पाहिजे बीट बर बीट राहू दे हा स्लॅब जे कठीण जाते सोडून द्या टेन्शन घ्यायचं नाही लागलं नाही लागलं नोकर काय मोठी गोष्ट आहे सांग स्लॅब बरोबर आहे काय हु स्लॅब माय सन सनचं स्पीकिंग बरोबर येसो येन हो प्रश्न आहे हु स्लॅब माय सन माया पोराले कोण मारलं सांगा ना बे आन्सर आन्सर सांगा आन्सर ओ सांगा ना रे कोमात गेले का तुम्ही आन्सर सांगा आन्सर हू स्लॅप माय सन आन्सर ही स्लॅप माय सन हे होईल की नाही आन्सर त्याने मारलं तिने मारलं आईने मारलं बाबाने मारलं कोणतरी भामट्याने मारलं पण आन्सर पाहिजे की नाही आपल्याला पाहिजे की नाही आन्सर मग सांगा ना आन्सर ही स्लॅप माय आन्सर आता व्हॉइस चेंज करा आता व्हॉइस चेंज करा माय सन हो आता रे भाऊ पुढे काय करू काळ माहित पाहिजे आता सिंपल पास्ट आहे माय सन वॉज स्लॅप्ड बाय बरोबर आहे की नाही हे आन्सर व्हॉइस चेंज केलं आता याच्यातच रूपांतरण करायचं आन्सर काय बरोबर आहे की नाही आता काय करायचं पाहिजे आता पाहिजे रे आन्सरच्या ठिकाणी आपण काय टाकत असतो जसं तसं घरी पण जागा चेंज करून एखाद्या ठिकाणी इकडे जाऊन कर्मठ ठिकाणी चाललं म्हणजे द्वितीय विभक्ती बरोबर द्वितीय विभक्ती घ्यावं लागेल ना उची जे आन्सर आहे त्याच्या ठिकाणी तो जवळ शब्द टाकून द्यायचा ओके पण जागा चेंज करत असताना त्याची विभक्ती चेंज करावी आता हे तुम्ही येथे ठेवा किंवा पुढे बाय हुम वॉज माय सन स्लॅब पुढे घ्या मागे ठेवा पण आपल्याला इंट्रोगेटिव्ह एक्झॅक्ट पाहिजे असेल तर डब्ल्यूएच क्वेश्चन पुढे असला पाहिजे डब्ल्यूएच वर्ड पुढे असला पाहिजे बाय हुम बाय हुम बरोबर हेल्प वर्क घेत असतो आपण पुढे वॉज माय सन माय सन काय काय केलं पा रे बा पद्धतशीर अशाच गोष्टी कराव्या लागतात तशा जमणार नाही हो स्लॅब बाय सर आन्सर आहे ही स्लॅब बाय सर ते व्हॉइस चेंज केलं माय सर वॉज स्लॅब बाय हिम हिम आणि उत्तर होतं की ते हिम त्या हिमच्या ठिकाणी आपण आहू टाकून दिला परंतु जागा चेंज करायची आहे म्हणून हुच हुम झाला द्वितीय विभक्ती हु हुम हुच तीन विभक्ती येते हुम केलं आता याला येते राहू दिला तर क्वेश्चन होणार नाही म्हणून याला पुढे येते घेतलं बाय हुम मग प्रश्नार्थ करण्यासाठी हा जो काही हेल्पिंग असते ते पुढे यावं लागत असते बाय हुम वॉज माय सन पाहिजा बरोबर काय करता हे पहा बरोबर पद्धत डब्ल्यू एच क्वेश्चन मोठा त्रास दे जे त्रास देते तेच पेपर मध्ये जे पेपर मध्ये ते टाकतात लोक आपल्याला तेच करावं त्याइले काय पाहिजे हे महत्वाचं आहे आपल्याला काय येते याला म्हणतो नाही त्यांना काय पाहिजे हे महत्वाचं आणि आता तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे समजू लागलं काय त्या आरोग्य विभागाच्या पेपरवरून लक्ष ठेवलं आता तू पेपर फुटला म्हणते काही ठिकाणी
असं कानावर येऊ राहिलो, काही बातम्या आहेत, पेपरला बातम्या आहेत, आणि खरंच होऊ शकते असं, पेपरला सिलही नव्हतो. एका एका बेंचवर औरंगाबादमध्ये एका एक बेंचवर चार चार विद्यार्थी बसवले, तीन तीन विद्यार्थी बसवले. जिजा म्हणलं काही विषयच नाही, आत्तामत्ता करा, आत्तामत्ता समजते तुम्हाला? ओ आत्तामत्ता समजते ना, कांच्या खेळताना टेंपे खेळताना आत्तामत्ता करायचो आम्ही, आत्तामत्ता समजते का तुम्हाला? हो हो म्हणत जा, काय काय वापरून काय अमेरिकेत जेव्हा का तुम्ही समजत नाही, सगळे समजते बरोबर आहे की नाही? तर ते काय मग पेनच केलं अशी, काही काही लोकांनी फोन करून बनवून आन्सर सांगितले होते त्या पेपरचे, अशा बातम्या आहे बरोबर आहे की नाही? मोठी वाईट कंडिशन आहे तुमच्यासाठी, कोणी चांगलं नाही बरं हे लक्षात ठेवा, ना शासन ना ते पेपर घेणारे ना कोणी ना कोणी ना कोणी कोणीच चांगलं नाही. चांगली फक्त तुमच्यासाठी एम पी एस सी आहे, पर्याय नाही. आणि तुम्हाला काय वाटलं, जसं जसं आता खाजगीकरण होतंय की पुढे पुढे जसं जसं खाजगीकरण होतंय तसे ते ह्या जॉबच बंद होऊ लागणार ना खालच्या सगळ्या, आरोग्य विभाग असो की काही असो की अदर काही असो, का घेतील ते तुम्हाला? नर्सिंग झालेले लेखन पडलेले आहेत तुम्हाला, का घेतील ते? खाजगीकरणात गेलं की ते काय करतील, डायरेक्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा नर्सिंग कॉलेजशी, तुमचे विद्यार्थी डायरेक्ट इकडे, पगार कमी द्यावं दिले त्याची बिचारी ती प्रॅक्टिस होईल, मग तुम्हाला कावून देतील ते आरोग्य विभागाचा जवाब, काही गरज आहे काय? काही घेणं देणंच नाही, दुपर्यंत घेणं देणं नाही, तसं नाही समजू राहिलं काय म्हणता मी तुम्हाला पद्धतशीर पा. ह्याच गोष्टी आहेत ह्या आपल्याला समजल्या पाहिजे, या समजल्या की सर्व गोष्टी बरोबर पद्धतशीर होतात. राहते काय आपल्याजवळ येऊन जाऊन एम पी एस सी रे बाबा, एम पी एस सी यू पी एस सी, आणि चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे की नाही? काय हा कोरोना काय पूर्ण काय 10-15 पिढ्या राहू राहिला का आता? जाईलच कधी ना, जाणारच आहे ना, पण सरकार तर आहेच आहे, सरकार सरकार कोणाचं आहे आता? आता जरी समजा आता पुढच्या टर्ममध्ये सरकार बदललं, सरकार आम्ही ते पुढचे 5 वर्ष येईन केलेल्या गोष्टी बदलायलाच लावतात, तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे तुमच्याकडे, समजू राहिलं मी काय म्हणतो तुम्हाला? एका सरकार बदललंय तर ते काय करतात, या सरकारनं केलेल्या गोष्टी बदलवतात, त्या बदलायला 5 वर्ष लावतात. एखाद्या योजनेचं नाव असेल ते त्याच्या माणसावर आहे का आपल्या माणसावर, असंच आहे ते. समजून घ्या, आपल्या फेवरमध्ये कोणीच नाही आहे, कोणीच नाही माया व्यतिरिक्त, तर तुमच्या फेवरमध्ये कोणीच नाही बाबा, मायाशिवाय कोणीच नाही आता सध्या. तुमची दैना ऐकायला तुमची काळजी करायला दैना ऐकायला कोणीच नाही, म्हणून रडू रडू माझ्यासमोर सांगत जा, टेन्शनच घ्यायचं नाही. समजू राहिलं काय? पद्धतशीर पा, लक्षात येऊ राहिलं कसं केलं आपण हे? आता वाक्य आहे तुम्ही करा. ओके, ग्लास ऑफ विंडो टाकलं तरी चालेल, तोडण्यास होते ब्रेक म्हणजे हे वाक्य आहे. वाय हॅड शी ब्रोकन द ग्लास ऑफ विंडो, पहिले आन्सर पाहिजे, आन्सर सांगा मला, लिहू नका, लिहायचं सांगितलं मी तुम्हाला, आन्सर सांगा, आन्सर आन्सर काय? बिकॉज एंग्री, बिकॉज शी हॅज एंग्री, बर आता सो शी हॅड ब्रोकन द, करा व्हॉइस चेंज करा आता, द विंडो, द ग्लास ऑफ विंडो, हा had been broken by her
her? Because बरोबर किंवा मग शी हॅड हंग्री एंग्री शी हॅड एंग्री शी हॅड ब्रोकन द विंडो किंवा मग शी हॅड एंग्री शी हॅड एंग्री याचं चेंज व्हॉइस केल्यानंतर द विंडो शी हॅड एंग्री सो द विंडो द ग्लास ऑफ विंडो हॅड बीन ब्रोकन बाय वाय कशाच्या ठिकाणी होतं पा आन्सर पहिले तर प्रश्नाचं उत्तर आणि आन्सर लिहिणं शिका पहिला प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर लिहिणं शिका काय आन्सर बिकॉज शी हॅड अँग्री किंवा शी अँग्री म्हटलं तरी चालेल शी हॅड अँग्री शी हॅड ब्रोकन द ग्लास ऑफ विंडो बरोबर ठीक आहे हे वय आन्सर हे काय आन्सर कशाच्या ठिकाणी आन्सर हे वय आन्सर बरोबर आता काय करायचं याच्या ठिकाणी जो शब्द होता तो टाकून द्यायचा किंवा मग उरलेल्या वाक्याचं पहिले आपल्याला काय करायचं आहे व्हॉइस चेंज करायचं काय करायचं आहे याचं तर उत्तराचा व्हॉइस चेंज करायची काही गरज नसते याचं व्हॉइस चेंज करावी हा करा द ग्लास ऑफ विंडो द ग्लास ऑफ विंडो हॅड बी ब्रोकन बाय राईट आन्सर काय होतं जसं आहे तसं आन्सर तो घेतलेलं नाही त्याच्यात काही चेंज करायची गरज नाही बिकॉज शी हॅड एग कोणाच्या ठिकाणी वाय म्हणून पुढे काय घेऊन घ्यायचं वाय घेतला Why had the glass of window been broken by answer guys उत्तर काढल्यानंतर त्या आन्सरच्या ठिकाणी परत तो शब्द आपण द्यायचा लक्षात येऊ राहिलं काय म्हणतो लक्षात येत आहे का तुमच्या असंच राहणार आहे असंच राहणार असंच करावं लागेल याच्या व्यतिरिक्त नाही काळजीच नको तू पाय जा आणखी वाक्य व्हॉट इज इट आन्सर सांगा ते काय आहे असं प्रश्न आहे प्रश्न काय व्हॉट इज इट व्हॉट इज दिस व्हॉट इज इट काय आहे ते अबे काही तर सांगा काय आहे ते हा इट इज अ बरोबर आहे की आन्सर पाहिजे तुम्ही काही सांगा चांगलं सांगा वाईट सांगा काय घेतलं आन्सर पाहिजे इट इज फूड It is food. कशाच्या ठिकाणी वापरलं होतं आता चेंज व्हॉइस चेंज करा आता व्हॉइस चेंज करा रे बाबा याचा होत नाही आहे ना काय होत नाही काय होते होते पाहिले तर पाहिजे कर्म आहे नाही मग होतच नाही बर नाही आहे कर्म तरी करायचं आहे सांगा करून आता कसं होईल जागा चेंज करा पाहू आपण काय होत काय होते काय नाही होत फूड इज
बीइंग बाय होणार आहे काय याच्यात मुख्य क्रियापदच नाही राजू मित्रो मुख्य क्रियापद आहे काय हेल्पिंग वर्ब आहे फक्त म्हणजे हेल्पिंग वर्ब मुख्य क्रियापद म्हणून काम करू लागलं असंही वाक्य असलं तो पाय झालं प्रश्न काय म्हणजे मराठीत ते कुठून आला आता ते कुठे दिसला काय हा तो बर तो काय आपले प्रश्न समजला नाही तर उत्तर समजणार नाही तो सेव आहे ना से म्हणणे हा हा तो काय म्हणतो असं होते की सांगा आज तो काय हे तुझ्या त्याला होऊ शकत नाही असं तो म्हणतो तो म्हणजे तोच ते नाही रिस्पेक्ट नाही द्यायची तुझ्यापासून तुझ्यास तुझ्याच्या होऊ शकत नाही म्हणणाऱ्या व्यक्तीला रिस्पेक्टच आहे यू कॅन डू इट म्हणणाऱ्या व्यक्तीला रिस्पेक्ट तो लहान जरी असेल आपल्या एक्सपिरियन्स आला समजून आलं काय तुम्हाला तो गाणं म्हणतो बरोबर तो गाणं म्हणतो आन्सर आहे व्हॉट डज ही से आता सिंग असतं तर गाण्याच्या ठिकाणी घेतलं असत पण त्याच्या व्यतिरिक्त सॉन्गच्या व्यतिरिक्त किंवा मग इथे सिंग करू व्हॉट डज ही सिंग बरोबर आता तर चालेल ही सिंग अ सॉन्ग म्हणू शकतो आपण हे आन्सर ही सिंग अ सॉन्ग हीच आहे ना ही सिंग अ सॉन्ग हे यस पाहिजे हा ओ मित्रो तृतीय पुरुष एकवचनी असेल तर तो डज जर असेल तर इकडे मग यस पाहिजेच ही सिंग सो आता वॉइस चेंज करा A song is sung by him. बरोबर A song is sung by him. प्रश्नार्थक पद रूपांतर करायचं आन्सर काय घेतलं होतं आपण याच्या ठिकाणी काय टाकायचं असंच आहे पहिले उत्तर नंतर प्रश्न पहिले उत्तर नंतर प्रश्न समज आहे काय चेंज द वॉइस इन इंटरव्ह्यू सेंटेन्स एक वर्बल क्वेश्चन आणि एक जमलं का नाही जमूर आलं मला तुम्हाला जमूर आलं की नाही याचं घेणं नाही ना मला जमते की नाही तुम्ही जांभायने दिलं तर तुम्हाला जमते पण तुम्ही देत ना ना तोच तो विषय मी तर वाट बोलवलो कोण देते कोण काय समजून आलं काय म्हणता मी तुम्हाला असं करावं लागेल अशी प्रॅक्टिस करावी लागेल तसं जमणार नाही डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर पहिल्याचा आन्सर सुधायचं मग वायन असो चालू झालेला हुन असो हुन असो हुजन असो काय नाही असो चालू झालेला प्रश्न त्याचा पहिला आन्सर असतो समजत आहे काय काय बोलू रे याय हाय बोर्ड कमी बोर्डाला म्हणजे आता काय काय करावं म्हणू हे
फायदा आणखी कुठले डब्ल्यू एफ वर्ड आहेत सांगा, आपण त्यानुसार वाक्य घेऊन त्या वाक्यानुसार करू प्रश्न. वाईज चेंज विच विच सांगा प्रश्न. विच मूवी यू लाईक म्हणू शकतो का आपण की लाईक यू यू लाईक कसं काय करता कोणचं आहे करता आता मूवी आहे ना तो नाही ना आता रचना असली पाहिजे ना आपली तशी तशी पाहिजे बरोबर हा. विच बुक मूवी गेली आपल्याला पडत नाही बुक आणि बुक तुम्हाला पडत नाही मूवी आपल्याला पडत नाही बुक तुम्हाला पडत नाही उलट आहे सगळं. विच बुक यू लाईक ही लाईक यू का बरं यू लाईक असं असंच पाहिजे रे हो असंच पाहिजे म्हटलं की यू लाईक पाहिजे पाहिजा हा बरोबर पाहिजा करता कोण आहे या वाक्यात करता कोणचा आहे हे सांग फक्त या वाक्यात बुक आहे बुक लाईक करते का त्याने मग आता रचना कशी करू हो ना हे समजलं पाहिजे ना पेपर मध्ये गेल्यानंतर यू लाईक लाईक यू बाय यू लाईक हा आता आन्सर सांग आन्सर सांगा अबे कोणचं पुस्तक आवडत नाही का तुम्हाला पुस्तक म्हणजे का दुश्मन आहे का तुमचे कोणचं तर आवडत असेल रामायण भागवत काही तर सांगा बा विंग्स ऑफ फायर बर यू लाईक यू घ्यायचं चालेल आपल्याला फक्त आन्सरच काढायचं यू लाईक द बुक ऑफ द बुक विंग्स ऑफ बरोबर आन्सर होय आता वॉइस चेंज करा याचं नाही करायला लागत बघू उत्तराचं नाही करायचं हे एवढंच द बुक इज यायचं बी वन आहे इज आता लाईट काय हा लाईट बाय यू केलं वॉइस चेंज हे वाक्य होतं जसं तसं इकडे बरोबर घ्यायचं हे जसं तसं टाकलं तरी विंग्स ऑफ आता याचं इंटरव्ह्यू मधून रूपांतरण करायचं आन्सर काय घेतला आपण कशाच्या ठिकाणी याला इकडे घेऊन घ्यायचं त्याच्या ठिकाणी काय आपण बरोबर विच आणि हा हेल्पिंग विच इज द बुक लाईक बाय यू जे आन्सर असते त्याच्या ठिकाणी तोच डब्ल्यू एच वर्ड घ्यायचा हेल्पिंग प्रश्नार्थक करण्यासाठी इकडे घ्यायचं शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं समजत आहे समजून घे
ठीक है, आणखी डब्ल्यूची वर्ड सांगा एखादा, आपण त्यावर प्रश्न घेऊ. हुज नाही येणार ना, ती विभक्ती होय ना, हुज महत्वाचं आहे. वेअर बाय जा, विचारपूर्वक सांगत जा. वेअर आर यू गोइंग, यू काय सांगा आन्सर. यू आर गोइंग टू हा चांगलं मोठं सांगायचं रे बा. हा क्लास क्लास नाही, लंडन, वॉशिंग्टन डीसी असं सांगायचं. मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायचं तुम्ही, छोट्या मोठ्या गोष्टीच सांगायचे नाही. नाही कारण मग दर्यापुरातून बनवजा, बनवजातून दर्यापुरात, दर्यापुरातून अमरावती, अमरावतीतून दर्यापूर, रिकाम्या गोष्टी करायच्याच नाही आपल्यासोबत. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, लंडन, पॅरिस, बरोबर आहे की नाही, अशाच सगळ्या लक्ष देत आहे ना. हो सांगा काय आन्सर. यू आर गोइंग टू पॅरिस. यू आर गोइंग टू, अबे नाही काय तुम्हाला भारतात काश्मीर पर्यंत तो जा, तुम्ही अमरावतीच्या पलीकडे जातच ना, काही समजू नाही आलं म्हणून. समजू आलं काय? ओके, यू आर गोइंग टू जेके जम्मू अँड काश्मीर. आता जम्मू काश्मीर नाही राहिलं, लद्दाख घ्या. यू आर गोइंग टू लद्दाख. हा आन्सर भेटलं, करा वॉइस चेंज. यू आर गोइंग, विचारपूर्वक करायचं, हा टू लद्दाख. काय झालं बा, बरोबर पा, सांगा काय वाक्य तुमचं आहे, सगळं तुमचं आहे. लद्दाख इज गोइंग गॉन बाय मी. लद्दाख इज गॉन बाय मी, समजलं पाहिजे की नाही की वाक्यात कर्म नाही आहे. कितीदा सांगू मी तुम्हाला की वाक्यात कर्म नाही आहे. आणि ऑप्शन असते ना, नन ऑफ दी अबव, हे ऑप्शन असते ना पेपरमध्ये, चौथं ऑप्शन असतेच ना, नन ऑफ दी. लक्ष देत आहे, कर्म आहे काय, ज्याने जिकडे आहे त्याच्यावरच होईल ना. वेअर युजच नाही होणार आहे, वेन यूज नाही होणार आहे, वेअरही यूज नाही होणार आहे याच्यात. वाय, विच, वॉट, हु असे शब्द यूज होणार आहेत. हे पाच सात शब्द, दुसरे नाही. वेअर आर यू गोइंग, वेन आर यू गोइंग टू स्कूल, तू केव्हा जाणार आहेस, कुठे जाणार आहे, पण क्रिया करणार एकच असते, त्याच्यात कर्मच नसतं. वेअर म्हणजे स्थळ आणि वेअर म्हणजे वेळ, दोन्ही कर्म म्हणून येत नाही. वेळ कधी कर्म म्हणून येत नसते आणि प्लेसही कधी कर्म म्हणून येत नसते, बरोबर आहे की? सांगा वाक्य, पुस्तकात असेल तर सांगा, आपण करू सांगा पण आहे काय, काय आहे वेनचं वाक्य, वेनचं वाक्य पटकन सांगत जा, टाइमपास नाही पाहिजे. वेन डीड ही विजिट द किल, काय एक्झिबिशन, इथे एक्झिबिशन लिहू. हा लिहिलं, प्रश्नार्थ चिन्ह देतो शेवटी. ओके सांगा आन्सर. आन्सर सांगा, उत्तर सांगा, याचं उत्तर, वॉइस चेंज नका करू, उत्तर सांगा काय पटकन. वेर म्हणजे केव्हा,
काय He visited the exhibition at morning. In morning. केव्हा असं नाही ना वेळ आपल्याला वेळेचा आन्सर पाहिजे केव्हा सकाळी संध्याकाळी 10 वाजता 12 वाजता रात्री बरोबर टाकला आन्सर ठीक आहे करा वाईस करा वाईस काय काय करायचं काय अरे नाही होत ना भाऊ होतच नाही ना काय ले करू राहिले तुम्ही करायचंच नाही ना हातच लावायचं आणि टेन्शन घेत बसायचं करायचं नाही कर्मच नाही ना एक्झिबिशनला जाणार तोच आहे एक्झिबिशन कोणचं काम करत नाही एक्झिबिशनवर फ्री आहे होत नाही समजू लागलं काय हात लावायचं नाही टेन्शन घेत बसायचं नाही असेल कुठे असेल काही असेल त्याचं टेन्शन घ्या पेपर मध्ये आलेलं नाही बस कर्म असेल तर वॉइस चेंज होईल कर्मच नाही तर वॉइस चेंज कुठून होणार आहे असे काही असेल कन्फ्युजन तर त्याला बाजूला ठेवून द्यायचं टेन्शन घेत बसायचं नाही आलाय पेपर मध्ये प्रश्न तर टेन्शन तुम्ही नाही घ्यायचं कोणीच नाही घेणार त्याचं टेन्शन घेऊ ना ठीक आहे मी तुम्हाला 10-10 वेळेस सांगतो की आपण आपलं जे जमते ते आणखी आणखी प्लस केलं पाहिजे जे जमत नाही त्याचा विचार केल्यापेक्षा त्याचा तर विचार करूच पण जे जमते जे येते त्याला प्लस केलं पाहिजे ना आणखी आणखी लक्षात येत आहे काय प्लस प्लस करायचा आणि मायनसही प्लस करायचा पण ते त्या मायनसले प्लस करायचे ना आता ते प्लसचं मायनस नाही झालं पाहिजे आपलं हे लक्षात ठेवा मायनसले प्लस करायचे ना आता मायनस प्लसचं मायनस होता कामा नाही याच्याच नांदी लागू तर मग बाकीचं तिकडलं सगळं गायब होऊन हे लक्षात ठेवायचं ठीक आहे समजून आलं तुम्हाला इंटरव्ह्यू सेंटेन्समध्ये कशाप्रकारे वॉईस चेंज करायचं समजून घेजा समजून घे पद्धतशीर सांगा